एका इमारतीचा भाग काहीसा कोसळलेला आहे असं समजतंय. मुंबईतल्या ग्रँड रोड भागातली नाना चौकातली ही इमारत आहे जिथे इमारतीचा भाग कोसळलेला आहे आणि अग्निशमन दल हे सध्या घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि आवश्यक ते मदत कार्य सुद्धा सुरू करण्यात आलंय अशी माहिती सध्या समजते. प्रतिनिधी सुशांत पाटील यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत. सुशांत, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे तिथे? नक्कीच, आत्ता आम्ही तिथे जी इमारत कोसळली आहे त्यात सकाळपासून आणि गेले 2 दिवस जो पाऊस पडतोय त्यामुळे अनेक ठिकाणी ज्या जीर्ण झालेल्या असतात इमारती किंवा काय, तर आता आम्ही फायर ब्रिगेड यांच्याशी बोललो तर त्यांनी आत्ताच मदत कार्य सुरू केले आहे. 6 ते 7 गाड्या पोहोचलेल्या असं त्यांनी आता प्राथमिकदर्शी कळवलेलं आहे. मात्र इतर माहिती त्यांनी अजून त्यांनाही डिटेल्स मिळाले नाहीत असं त्यांनी सांगितलंय. मात्र ज्या ओलावा असतो आणि ज्या इमारती ढासळल्या असतात जुन्या इमारती असतात त्यामुळे एकदम ओलाव्यामुळे ना जे काही भाग असते ते जीर्ण होतात ते ढासळले जातात त्यामुळे तिथाही एक भाग ढासळल्याचं कळतं. कॅज्युअल्टी बाबत अजून अद्याप तरी फायर ब्रिगेड करून तशी काही सांगण्यात आली नाही आणि त्या कॉलला त्यांनी 6 ते 7 गाड्या गेलेल्या असल्याचं आता प्रत्यक्ष त्यांनी माहिती दिलेली आहे. जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.